शौचालय घोटाळ्या बाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणात सोमय्या हे संजय राऊतांविरोधात आता 100 कोटींचा दावा दाखल करणार आहे, याबद्दल त्यांनी माहिती दिली। बघूया ते काय म्हणाले। बुधवार 18 मे रोजी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी कार्यालयात प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमय्या संजय राऊतांविरोधात क्रिमिनल मानहानी डिफेमेशनचा दावा दाखल करणार। 100 कोटी शौचालय घोटाळ्याचा नाव आणि मेधाची बदनामी करण्याचा दडपण आणण्याचा एक टेररिझम शिवसेना आणि संजय राऊतने प्रयत्न केला। 100 पैशाचा घोटाळा झाला नाही, एक कागद नाही। इंडियन पिनल कोड 499(5)(c)(a) अंतर्गत 2 वर्षापर्यंत सजा होऊ शकते। आम्ही नोटीस दिली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे। ठाकरे सरकारने काही पावलं उचलली नाही म्हणून हा दावा।